नमस्कार, मी निलेश चौधरी. MDTV बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नंदनगरीत जागतिक मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा. कामाचा मोबदल्यासाठी मजदूर युनियन मार्फत अधिकाऱ्यांना घेराव. कर्करोगावर नंदनगरीत अग्रवाल भवनात व्याख्यान. यावल तालुक्यातील अंजायत संपन्न झाला भूमिपूजन सोहळा. कराडे परीक्षेत 80 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग. आणि अक्कलकुव्यातील सीतानगर भागात गटारीची समस्या कायम. बातम्या आता विस्तारानं. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनानिमित्त मराठी भाषा दिवस नंदुरबार शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. नंदुरबारच्या माय चाइल्ड पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नंदुरबार शहरातील माय चाइल्ड पब्लिक स्कूलमध्ये कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपण कुठे राहतो? मग आपली मातृभाषा कोणती आहे? मराठी. आपण मराठी भाषेतून बोलतो, मराठी भाषेतून आपले विचार एकमेकांना सांगतो. यावेळी गुरुजनांनी मराठी भाषेबाबत अभिमान बाळगण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलं. मराठी दिवस का साजरा केला जातो? कारण आपल्या संपूर्ण भारतामध्ये कवी कुसुमाग्रज यांची आज जयंती आहे. जयंती म्हणजे काय? जयंती म्हणजे त्यांचा आज काय जन्मदिवस आहे. काय त्यांचा आज? जन्मदिवस आहे. कवी कुसुमाग्रज यांनी अनेक अशा कविता तयार केलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात. आणि आपली मातृभाषा कोणती आहे? मराठी आहे. कारण आपण जन्मताही मराठी भाषा बोलत असतो. आपली मदर टंग ही कोणती आहे? मराठी आहे. आपल्याला मराठी भाषेचा खूप अभिमान आहे. कारण आपण भारतात राहतो, त्यात आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राची आपली मातृभाषा ही मराठी आहे. जरी आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे, तरी पण आपली मराठी भाषा ही काय आहे? मातृभाषा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना, इवन मला सुद्धा मराठीचा खूप अभिमान आहे. कारण मी भारतामध्ये आणि महाराष्ट्रातली जन्म असल्यामुळे मला मराठी भाषेचा खूप खूप अभिमान आहे. मराठी भाषेचं महत्व यावेळी बालकांना पटवण्यात आलं. मराठी वाचन, मराठी लिखाण या संदर्भातही मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं. MDTV निलेश चौधरी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. नरेगा योजनेवरील कामांचा त्वरित मोबदला मिळावा या मागणीसाठी जुनमळदा येथील मजुरांनी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला. गेल्या 2 महिन्यांपासून काम बंद व त्याचा मोबदलाही मिळाला नसल्यानं गाराणेगात मजूर युनियनने यावेळी धांदल केली. नंदुरबार तालुक्यातील जुनमळदा गावात नाला बिल्डिंगचे काम मजुरांकडून करण्यात आले. सदर काम गेल्या 2 महिन्यांपासून बंद असून त्या कामाचा मोबदलाही मजुरांना वितरित करण्यात आला नाही. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, मात्र तरीही कामाला सुरुवात करण्यात आली नाही. तसेच मोबदलाही देण्यात आलेला नाही. म्हणून मजुरांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून काम सुरू करण्याची मागणी केली. या घेराव आंदोलनप्रसंगी मजूर युनियनचे नत्तू साळवे, रामचंद्र भिल, संजय भिल यांच्यासह जुनमळदा गावातील मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याच्या शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि केंद्र सरकारच्या शासनाच्या धोरणाप्रमाणे मागेल त्याला काम देऊ, रोजगार पुरवू अशी घोषणा वारंवार केली जाते. आणि त्याप्रमाणे आपल्या नंदुरबार जिल्हा आणि विशेषतः नंदुरबार तालुक्यामध्ये दुष्काळाची झळ पोचलेली आहे. शेतीमध्ये मजुरांना काम नाही, शेतकऱ्यांचं उत्पन्न आलेलं नाही. म्हणून
पाणी टंचाई, चारा टंचाई, गुरांना चारा नाही, पाणी प्यायला नाही आहे आणि रोजगारवर पण नाही. म्हणून या शेतमजूर युनियनच्या मार्फत गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये की आम्हाला काम पाहिजे, रोजगार उपलब्ध करून द्या म्हणून मागणी अर्ज केलेल्या प्रमाणे जिल्हाधिकारीकडे आणि तहसीलदाराकडे, त्याप्रमाणे डिसेंबरचा शेवटच्या आठवड्यामध्ये नाळा बंडिंगचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि या तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत काकडदा शिवारात आणि जूनमोजा शिवारात शेतावर नाला बंडिंगचं काम गेल्या डिसेंबर महिन्यापासून सुरू केलेलं आहे. गेल्या 4-5 पेमेंटचं मस्टर भरले गेलेलं, पण एकच मस्टरचं काम पेमेंट करण्यात आलेलं आहे आणि गेल्या 4 मस्टरच्या कामाचे पैसे अद्याप मिळालेले नाही. हे पेमेंट मिळण्यासाठी गेल्या 8 दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन दिलं. नायब तहसीलदार आणि पाटीलने जे सांगितलं आम्ही व्यवस्था करू वगैरे, आणि आम्ही काही आता ते कधी मिळणार हे काय सांगता येत नाही असं उत्तर मिळाल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी कलशेट्टी साहेबाकडे गेल्या आठवड्यामध्ये 21 तारखेला आमचं पेमेंट, कामाचं पेमेंट मिळालं पाहिजे आणि रोजगार मिळाला पाहिजे या पद्धतीने निवेदन दिलं. त्या निवेदन दिल्याप्रमाणे कलेक्टर साहेबाने या साहेबांना कृषी अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की यांचा ताबडतोब पेमेंट करण्याची तयारी करा, परंतु अद्याप यांना पेमेंट मिळाले नाही मजुरांना, आणि मजुरांना पेमेंट नाही आणि परत कामं नाही म्हणून यांची उपासमार चालू झालेली आहे. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर उपाययोजना कशी करता येईल यासाठी नंदुरबारच्या अग्रवाल भवनात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील विविध महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमानं व्याख्यानाचं आयोजन पार पाडलं. नंदुरबार शहरातील अग्रवाल भवनात कर्करोग या दुर्धर आजाराविषयी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. अग्रवाल महिला मंडळ, रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, राजस्थान ब्राह्मण महिला मंडळ व जिल्हा माहेश्वरी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी उपस्थित नागरिकांना जळगावचे प्रसिद्ध डॉक्टर निलेश चांडक, नंदुरबारचे डॉक्टर रोशन भंडारी, सुरत येथील डॉक्टर विश्वभूज यांनी कर्करोगावर सविस्तर माहिती दिली. लक्षण पता चलेंगे और हम वक्त पे डॉक्टर के पास, सही वक्त पे सही डॉक्टर के पास आप जाएंगे तो शायद वी विल सी कैंसर-फ्री वर्ल्ड दैट टाइम. कोई भी गठान यदि 15 दिन हो गए, 20 दिन, महीना भर हो गया और वो गठान अभी धीरे धीरे बढ़ती जा रही है, इट मे बी कैंसर. सो राइट टाइम पे आप डॉक्टर के पास जाइए. कुछ टोबैको रिलेटेड यहाँ पे मुझे कोई दिखता नहीं है टोबैको रिलेटेड, पर मैं दिखाने चाहता हूँ कि यहाँ पे जहाँ पे टोबैको भर के रखी जाती है अक्सर वहीं पे छाला तैयार होता है. मुंह में कोई भी छाला यदि होता है, अल्सर होता है, तो 5 से 7 दिन में भर जाता है, विद इन 5 to 7 days. अगर वो 15 दिन में भरता नहीं है, आप प्लीज डॉक्टर के पास जाइए. और जो सादे छाले रहते हैं, सपोज दांतों के नीचे जबान आ गई या गाल की चपड़ी आ गई, 5 से 7 दिन में जख्म भरना चाहिए. 15 दिन में अगर नहीं भरता है तो शायद वो कैंसर है, इस ब्रेस्ट कैंसर. और बहुत नंबर में ये आ रहा है, इसकी रीजन क्या है, फिर वहाँ ये 15-20 साल पहले तो सुनने में नहीं आता था और आज आप शायद डेली सुनते रहेंगे नंदुरबार में इसको ब्रेस्ट कैंसर है, कल उसको हुआ, कल उसको हुआ. सो नंबर सी दिस वेट, एवरेज वेट गेन. अभी मुझे यहाँ पे शब्दीर भाई थे थोड़ी देर पहले, वो बोले थे कि ओबेसिटी के मैं सर्जन है, यहाँ पे विजिटिंग बुलाने वाला हूँ, यहाँ पे रखेंगे. मैंने बोला शायद नंदुरबार में इतना ओबेस कोई नहीं होगा, तो उन्होंने कहा अरे आप इमेजिन नहीं कर सकते इतना ज़्यादा ओबेसिटी नंदुरबार में. ये प्रॉब्लम सबसे बड़ी प्रॉब्लम ध्यान में आ रही है आज की तारीख में. क्यों हुआ ऐसा? यावेळी समाजातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. यावल तालुक्यातील अंधाळेतील जगन्नाथ महाराज समाधी स्थळावरील सभामंडप भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्रात खानदेशातील वारकरी भूषण व जीवनातील त्यागाचे प्रतीक म्हणून ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंधाळे गावातील गुरुवर्य हरिभक्त परायण सद्गुरु श्री जगन्नाथ महाराज यांच्या समाधी मंदिराचा भव्य सभामंडपाचं भूमिपूजन माजी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते संपन्न झाला. या सभामंडप भूमिपूजन उद्घाटन प्रसंगी खासदार
श्रीमती रक्षाताई खडसे विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तसेच गावातील वारकरी पल्लवीताई चौधरी प्रभाकर सोनवणे माधव महाराज धानरेकर शालिग्राम महाराज चित्तोड बाबूलाल महाराज पाटील अडगाव चिंतामन महाराज अंजाळे सचिन सपकाळ महाराज वागळूचे पोलीस पाटील समाधान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. NDTV साठी बाबूलाल पाटील यावल. नंदुरबारच्या यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुलात कराटे ग्रेडेशन परीक्षा नुकतीच पार पडली. या परीक्षेत नंदुरबार येथील संस्थेच्या 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. अनेक विद्यार्थ्यांनी या ग्रेडेशन परीक्षेत घवघवीत यश मिळवले. नंदुरबार येथील यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुलात नुकतेच कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा पार पडली. या परीक्षेत स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ नंदुरबार संस्थेचे 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. येलो बेल्ट ब्लू बेल्ट ब्लॅक बेल्ट आदी या ग्रेडेशन परीक्षेत समावेश होता. विजयी विद्यार्थ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ शरद गौतम झीलमध्ये नरेंद्र कोठारी मोहम्मद कोटावाला शुभम लखलानी जिनेश पाटील जयप्रकाश जैन हर्षवर्धन वळवी विजय पावरा दीप पटेल येलो बेल्टमध्ये आणि ब्ल्यू बेल्टमध्ये अश्विनी गावित समर्थ माळी ब्लॅक बेल्टमध्ये कृष्णा बैसाने हर्षदा चव्हाण आदींसह शेकडो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले. या खेळांना माजी उपनगराध्यक्ष राजेश भैया परदेशी व मित्तल कुमार वळवी यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली. यावेळी खेळाडूंना कराटे प्रशिक्षक दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शन लाभले. कराटे बेस बेल्ट ग्रेडेशन एक्झाम 2019 या वर्षी आम्ही फेब्रुवारीमध्ये 24 तारखेला ठेवण्यात आली रविवारी. जापान शोतोकन कराटे डोकुंजुगो ऑर्गनायझेशन याच्या वतीने आणि कंडक्ट बाय स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ नंदुरबार डिस्ट्रिक्ट यांच्या मार्फत ही कराटे एक्झाम दरवर्षाप्रमाणे आम्ही वर्षामध्ये एकदा आम्ही एक्झाम घेत असतो. येलो टू ब्लॅक बेल्टपर्यंत जे कॅटेगरी असतात आमचे जे रिन्सी आहे परमजीत सिंग त्यांनी आम्हाला ऑथोराइज एक्झाम दिले या ठिकाणी आणि आम्ही ती एक्झाम पूर्णपणे पार पाडतो आहे आणि 80 मुलं सहभाग झाले या येलो टू ब्लॅक बेल्ट एक्झाममध्ये आणि दरवर्षाप्रमाणे असंच आमचं एक्झाम होणार आहे. आणि या ज्या एक्झाममध्ये जेवढेही विद्यार्थी सहभागी झाले आहेत त्यांची नॅशनलसाठी आम्ही सप्टेंबरला नॅशनल होणार आहे त्याच्यात आम्ही निवड करण्यात आले. थँक्यू. NDTV साठी निलेश चौधरी नंदुरबार. वळ्यात पुढील बातमीकडे. अक्कलकोवा येथील सीतानगरमधील भूमिगत गटारांची अत्यंत करुण अवस्था झाली आहे. या गटारातील पाईप त्वरित बदलण्यात यावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या आशयाचे निवेदन तहसीलदारांना ग्रामस्थांकडून करण्यात आले. अक्कलकोवा येथील सीतानगर भागात भूमिगत गटारांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात तहसीलदार नितीन देवरे यांना निवेदन देण्यात आले. गटारातील पाईप त्वरित बदलण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली. गेल्या 23 वर्षापूर्वी सीतानगर भागात अरुंद व बंदिस्त स्वरूपाची छोटी गटार टाकण्यात आली होती. परंतु या गटारीच्या देखभालाअभावी ती सद्यस्थितीत अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यातून सांडपाण्याचा प्रवाह रस्त्यावर येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान अक्कलकुव्याचे सरपंच मुन्ना मकरानी यांनी या गटारीचे काम जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित असून त्याला 4th क्रमांकावर मंजुरी असल्याचे सांगितले. परंतु सदर कामाला पहिल्या स्थानावर आणावे अशी मागणी सीतानगर भागातील रहिवाशांनी केली आहे. माझं नाव सुधीर बांबडे. मी अक्कलकुवा शहराच्या सीतानगर भागात गेल्या 30 वर्षापासून वास्तव्य करतोय. आमच्या सीतानगर भागात अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीमार्फत सुमारे 25 वर्षापूर्वी
सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार बांधण्यात आली होती, मात्र ती गटार आजच्या स्थितीला पूर्ण जीर्ण अवस्थेत झाली असून तिला बदलण्याची खूप गरज आहे. कारण जी सांडपाणी वाहून जाणारी जी गटार आहे त्या गटारीतून जे पाणी जाण्याऐवजी ते पूर्ण लोकांच्या घरासमोरील अंगणात येतं आणि त्यामुळे आरोग्याला मोठा धोका पोहोचत आहे. अक्कलकोयची ती जुनी गटार बदलण्यासाठी माननीय सरपंच मुन्नादादा मकरांनी यांना आज आम्ही निवेदन दिलं आहे. पण मुन्नादादांसोबत झालेल्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट अशी दिसून आली की सदर गटारीचं काम हे जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 3 ते 4 नंबरवर ते काम केलेलं आहे. पण आजच्या स्थितीला ते काम करणं गरजेचं आहे, कारण की ते सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीला आमची विनंती आहे की गरजेनुसार आणि लोकांच्या मागणीप्रमाणे जे 3 ते 4 नंबरचे जे काम आहे ते 1 आणि 2 नंबरला लोकांच्या मागणीप्रमाणे त्याला प्राधान्याने करण्यात यावे, जेणेकरून लोकांचं आरोग्य चांगलं राहील, आरोग्याला बाधा पोहोचणार नाही आणि पाणी सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याला सुद्धा मोठा धोका पोहोचत आहे. कारण त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन देखील गेलेली आहे, ती सुद्धा फुटून सांडपाणी त्या पाण्यात मिसळून लोकांना दुर्गंधीयुक्त पाणी प्यायला मिळत आहे. त्याच्यामुळं पुनश्च जिल्हा नियोजन समितीला आमची विनंती आहे की लोकांच्या मागणीप्रमाणे प्राधान्याने आमच्या सीतानगरमधली जी गटार आहे ती येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर 8 दिवसात त्याला मंजुरी द्यावी आणि ते काम सुरू करण्यात यावं. MDTV साठी शुभम बनसाली, अक्कलकुवा. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी चोपड्याच्या पालिका नाट्यगृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 11 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. चोपडा येथील नगरपालिकेच्या नाट्यगृहात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध होण्याकामी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा पंचायत समितीचे उपसभापती MV पाटील, तहसीलदार अनिल गावित, नायब तहसीलदार पेंढारकर, कृषी अधिकारी PN चौधरी, JP पाटील, प्रशांत देसाई यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील 11 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकरी बांधवांच्या या ठिकाणी सत्कार आपण केलेला आहे. माननीय पंतप्रधानांनी छोटस का असेना एक पाऊल कृषी क्षेत्राकडे लक्ष घालून उचललेलं आहे. फुल नाही तर फुलाची पाकडी शेतकऱ्यांना मदत देण्याच्या एक सन्मानाची योजना आखली आणि ती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवली गेली आहे. अतिशय युद्ध पातळीवर हे काम करून पात्र शेतकऱ्यांची या दिवसापर्यंत आपल्या तालुक्यात 17,000 काहीतरी साहेबांनी आता सांगितलं तर ही अपलोड झालेली आहे आणि एवढे शेतकरी आपल्या तालुक्यातून पात्र झाले एवढ्या लोकांना. MDTV साठी आत्माराम पाटील, चोपडा. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नंदनगरीत जागतिक मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा. कामाचा मोबदल्यासाठी मजदूर युनियन मार्फत अधिकाऱ्यांना घेराव. कर्करोगावर नंदनगरीत अग्रवाल भवनात व्याख्यान. यावल तालुक्यातील अंजायत संपन्न झाला भूमिपूजन सोहळा. कराडे परीक्षेत 80 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग. आणि अक्कलकुव्यातील सीतानगर भागात गटारीची समस्या कायम. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.